आमदार प्रणिती शिंदे यांनी काल वंचित आणि बाबासाहेबांच्या वंशजांच्या विरोधात जे वक्तव्य केलं त्याचा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आम्ही सर्वात आधी निषेध करतो. रेव पार्ट्यांपासून फुरसत असेल तर त्यांना कळेल की वंचित आणि बाळासाहेब आंबेडकर हे कुठे कुठे NRCCAच्या विरोधात आंदोलन करतायत. माझी त्यांच्याकडनं अपेक्षा असणार आहे की त्यांनी जनप्रतिनिधी म्हणून सभ्य भाषेचा वापर केला पाहिजे, अन्यथा रेव पार्ट्यांमध्ये सापडलेल्या त्यांच्या बातम्या आम्हाला प्रकाशित करावे लागतील. स्त्रियांचा सन्मान करणे हा पक्षाचा अजेंडा असल्यामुळे आम्ही अशा पद्धतीच्या कुठल्याही बदनामीकारक बातम्यांवरती किंवा त्या प्रचारावर विश्वास ठेवत नाही. तरीसुद्धा आपण इतरांना भाजपचे हस्तक म्हणत असताना आपल्या रक्तातील नात्यातील अजितदादा पवार जे आपले चुलत भाऊ येतात त्यांनी भाजपच्या मुख्यमंत्र्यांसोबत जाऊन उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. आपल्या आमदारकीच्या काळात विधानसभेचं एक तिकीट मिळवण्यासाठी आपले पिता सन्माननीय सुशीलकुमार शिंदे हे संघाच्या दारात गेले होते, हे सोलापूरकरांनी उघड्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे. आणि त्यामुळे भविष्यात बाळासाहेब आंबेडकर किंवा वंचित संदर्भात बोलत असताना आपल्या पदाचा आणि स्त्री असण्याचा आब राखून त्यांनी वक्तव्य करावं असं या निमित्तानं त्यांना माझा सल्ला आहे.